तासगाव एळावी येथे स्वाईन फ्लूची साथ रुग्णालयातच महिलेचा मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील एळावी येथील राणी सुखदेव गडेदिया महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या 8 दिवसापासून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. ग्रामस्थांना गेल्या 3 वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने वॉटर एटीएम, 5वा मैल येथील पाणी पुरवठा योजना किंवा नदीवरून पाणी आणलेल्या शेतकरी वर्गाचा आधार घ्यावा लागत आहे. एळावी गावातील ग्रामस्थांना सध्या बऱ्याच रोगांचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांना चिकनगुनिया, डेंग्यू, सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार नित्याचेच बनले आहेत. त्यात भर म्हणून की काय स्वाईन फ्लू सारख्या रोगाने एक बळी घेतला. परिसरातील आणखी काही जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. प्रत्येकी तितक्या लोकांशी संपर्क साधा आणि विश्रांती घ्या. आपण आपल्या परिवारातील किंवा शेजारी लोकांना 10 दिवस संपर्कात म्हणजे अंडर ऑब्झर्वेशन किंवा काय त्रास झाला तर ठेवा. सार्वजनिक आता काय काय करायचं नाही आहे तर सार्वजनिक ठिकाणी हस्तांदोलन करू नका, फक्त नमस्कार करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर रस्त्यावर वगैरे कुठेही थुकू नका, थुकण्याचं टाळा. तर आता हे खोकताना किंवा शिंकताना आता काळजी कुठली घ्यायला पाहिजे? शिंकताना किंवा खोकताना हात तोंडासमोर रुमाल किंवा एखादा पारदर्शक पदार्थ धरा. आपल्याला खोकला किंवा शिंका येत असल्यास सर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. हात आता कुठलीही कुठेही हात लावला तरी कॉमन ठिकाणी हात साबणाने स्वच्छ धुवा. भरपूर पाणी प्या, विश्रांती भरपूर घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरवे पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारामध्ये भरपूर उपयोग वापर करा. पुरेशी झोप घ्या, अति कष्ट करू नका. शारीरिकदृष्ट्या विश्रांती फार महत्त्वाची आहे. स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान 6 फूट तर अंतरावर राहा, हस्तांदोलन करू नका. परदेशातून आल्यावर किमान 10 दिवस विश्रांती घ्या. फ्लूची लक्षणे आढळल्यास रुमाल किंवा मास्कचा वापर करा. लक्षणे आढळ